पेंडा किल्ला दिसतोय. आमच्या बाजूस मी आलेलो आहे. पुण्याहून प्रवासाची सुरुवात झाली. आधी रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेतले व त्यानंतर शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक झालो. आता पुढचे ध्येय होते महाराष्ट्राचे शक्तिपीठ श्री सप्तशृंगीगड. पहाटे लवकर आल्याने धुक्याने वेढलेला गड पाहता आला. पार्किंग पासून ते लॉजिंग सर्व सुविधा पायथी उपलब्ध आहेत. लवकर आवरून मंदिराकडे निघालो. श्री गणरायाच्या दर्शनाने गड चढण्यास सुरुवात झाली. पुन्हा पुन्हा नजर मार्कंड्या आणि धोडप ह्या किल्ल्यांकडे जात होती. गर्दी तशी बरीच होती. तासाभराने देवीचे दर्शन झाले. लगोलग पुन्हा पायथी निघालो. कुटुंबाला शिवालय तीर्थाकडे जायला सांगून मी मात्र गडाच्या मागील बाजूस निघालो. सप्तशृंगी गडाच्या ज्या पायथ्याचा भाग आहे तिथे काही पाण्याच्या टाक्या आहेत असं मला माहीत होतं, त्यामुळे एक पाण्याची टाकी सुकलेली मला भेटली. त्या बाजूला इथे एक पॉईंटसारखं बनवलेलं आहे. एक तिथे पाण्याचं एक तळं बनवण्याचं कन्स्ट्रक्शन ते पण दिसतंय तिथे. आणि गड मागे छान दिसतोय. अगदी गडाच्या मागच्या बाजूसच मी आलेलो आहे. सुंदर. तर आल्या त्या मार्गाने न जाता मी थोडं कड्याच्या थोडंसं अंतराने पण कडेकडीने जातोय. मी आता निघालो आहे शिवालय तीर्थाकडे. आपल्याला सप्तशृंगी हा इथे सप्तशृंगी गड हे इथे शिवालय तीर्थ जिथे मी जातोय. समोरच आपल्याला मार्कंड्या किल्ला दिसतोय. मस्त. फक्त वातावरण थोडं स्वच्छ नाही आहे. त्यामागे रवळ्या जवळ्या आणि मग थोडं पाहिजे इथे मार्कंडे किल्ल्याच्या मागेच लपलेला आहे. छान आहे पण मस्त. या बाजूला फारशी लोक आलेले दिसत नाही. काही आली आहेत ना त्यांनी भरपूर घाण केलेली आहे. ते दगडांना शेंदूर लागला हा प्रकार काही कळाला नाही मला. आपण नक्कीच कमेंट करून सांगू शकता. शिवालय तलावाला लागूनच सिद्धेश्वराचे हेमाडपंती मंदिर आहे. काही वेळ मंदिराच्या अप्रतिम शिल्पकलेत आणि महादेवाच्या स्मरणात हरवून गेलो. सोड म्हणतंय मी माझं खेळतो. जाता जाता पुन्हा एकदा सप्तशृंगी ते धोडप हे नाशिकचे दुर्गवैभव पाहून भटकंतीचा शेवट केला.